मिराज इथं महापालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेकडून महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू आहे. शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेकडून गेली एक वर्ष झालं महापालिकेकडे मागणी केली जाते की सफाई कर्मचाऱ्यांना शासन निर्णय 1987 नुसार राहण्यासाठी घरं मालकी हक्कानं मिळावीत, महापालिकेत रोस्टर पद्धत राबवण्यात यावी, महापालिकेत होणारे नियमबाह्य नियुक्त्या बंद करून कॅडर पद्धत डावलून पदोन्नती देणं बंद करावं, कोविड-19 महामारीच्या काळात काम केलेल्या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भत्ता मिळावा, सेवा ज्येष्ठताप्रमाणे बदली कामगार किंवा वयोमर्यादेच्या अटीनुसार कमी केलेल्या वारसांना सेवेत घेणं, बदली कामगारांना कायम करण्याची मागणी केली आहे. ड्रेनेज विभागाकडे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना एकच पाळी देणं, शासनाकडून कोणतेही निर्देश नसताना शासकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करणं बंद करावं, शैक्षणिक अर्हता, सेवा ज्येष्ठता, अनुभव असणाऱ्यांना कर्मचारी अधिकारी यांना तात्काळ पदोन्नती देणं या प्रमुख मागण्यांसाठी शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेकडून जिल्हाध्यक्ष रमेश लाड, महापालिका क्षेत्र अध्यक्ष राजेश मेहतर, मिरज शहराध्यक्ष प्रशांत ढंग हे आज उपोषणाला बसलेत. वरील मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असा इशारा देण्यात आलाय. शिवराज्य सफाई कर्मचारी सेना महाराष्ट्र राज्य माननीय मुकेशजी सर्वांसो आणि सुरेशजी तामसो यांच्या आदेशाने आज जे आम्ही आमरण उपोषण मिरज विभागीय कार्यालयासमोर घेतलं आहे याच्यामागचं कारण म्हणजे माननीय आयुक्त सो यांचा जो सांगली महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भोंगळ कारभार चालू आहे, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणताही न्यायनिवाडा करणे किंवा योग्य निर्णय घेणे हे त्यांच्या अखत्यारीत नाही आहे. तसेच पालिका प्रशासनातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा कर्मचाऱ्यांना आजपर्यंत दुजाहीन भावना दिलेली आहे. त्यामुळं आम्ही ह्या गोष्टी संदर्भात वर्षानुवर्ष महापालिकेशी पत्रव्यवहार करून निवेदनं देऊन महापालिकेतील जे आयुक्त आहेत आयुक्त साहेबांना ह्या गोष्टींवर चर्चा करायलासुद्धा वेळ नाही आहे, बाकी इतर फालतू गोष्टीवर चर्चा करायला त्यांना वेळ आहे. दोन दोन कार्यालयात ते जाऊन इतर विभागाच्या मीटिंग घेतात, परंतु कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी कोणताही आज अखेर धाडसी निर्णय घेतलेला नाही. त्या अनुषंगानं आज आम्ही इथे हा आमरण उपोषणाचा पर्याय निवडलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीची मागणी आहे की केडर पद्धत डावलून ज्या पदोन्नत्या दिलेल्या आहेत त्या पदोन्नत्या तात्काळ रद्द करण्यात याव्या. दुसरी गोष्ट शैक्षणिक पात्रता, सेवा ज्येष्ठता व अनुभवाच्या जोरावर जे आज काही महापालिकेत मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी असतील त्यांना तात्काळ पदोन्नती देण्यात यावी. सफाई कामगारांचे वंशपरंपरागत राहते घरे हे मालकी हक्काने करून देण्यात यावी. जे बदली कामगार आज 1972 महापालिका नगरपालिका अस्तित्वात असल्यापासून राबतात त्यांना आज अखेर महापालिकेनं वेळोवेळी भरती प्रक्रिया होऊनसुद्धा त्यांना कायम केलं नाही, आणि जे कर्मचारी मय झाले आणि ज्यांना वयोमर्यादानुसार बाहेर काढण्यात आलं त्यांच्या वारसांना बदली कामगार म्हणून सेवेत घेण्यात यावं व त्यांना बदली कामगारांना तात्काळ कायम करावं. याबाबतीत आम्ही वेळोवेळी प्रशासनाला निवेदने चर्चा या संदर्भात देतो आहे. कोविडसारख्या महामारीसुद्धा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करूनसुद्धा शासनाचा निर्णय असताना सदर महापालिकेनं कोविड भत्ता आज अखेर महापालिकेनं कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना दिलेला नाही आहे. आमच्या संघटनेच्या पत्रव्यवहाराला ते व्यवहारानंतर इतर नगरपालिकांनी 12-12 महिन्याचे कोविड भत्ते दिलेले आहेत, परंतु ही महापालिका ही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उदासीनच आहे आणि ती उदासीनच राहणार आहे. म्हणून आम्ही हा पर्याय निवडलेला आहे आणि जोपर्यंत ह्या आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.